नमस्कार, मी स्नेहा वैद्य आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करत आहे आपला चॅनल नैवेद्य मराठी मध्ये। तर आज आपण बघणार आहोत अतिशय चविष्ट आणि पौष्टिक उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देणारी अशी चिवळ किंवा घोळचा झुणका। तर हा झणझणीत असा झुणका आपण कसा बनवला आहे हे बघण्यासाठी ही रेसिपी तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा। चला तर मग झटपट आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। तर घोळचा झुणका बनवण्यासाठी इथे मी घेतलेला आहे 1/2 किलो ही बारीक घोळ, किंवा यालाच आपण चिवची भाजी किंवा चिवळीची भाजी, चिवळची भाजी असे देखील बऱ्याच ठिकाणी म्हटल्या जातो। ही भाजी जी आहे ही वेलीसारखी जमिनी लगत खूप वाढते, त्यामुळे काय होतं की याला भरपूर प्रमाणामध्ये माती लागलेली असते। याची मुळं जी आहेत ते काढून टाकायची आहेत, माती असेल तर ती आपल्याला काढून टाकायची आहे। आणि त्यानंतर यातली ही भाजी स्वच्छ होण्यासाठी मी 1-5 मिनिटं याला पाण्यामध्ये छान भिजत ठेवलं होतं, आणि त्यानंतर मी वरची भाजी जी आहे ही एका चाळणीवर अशी काढून ठेवलेली आहे निथळण्यासाठी। तर या पद्धतीने ही स्वच्छ करून घेतलेली ही आपली चिवळची भाजी आहे। तर आता आपण ती बारीक अशी चिरून घेणार आहोत। या भाजीमध्ये पाण्याचा अंश खूप प्रमाणामध्ये असतो आणि याला देठ देखील आहे, तर ते आपण छान बारीक अशी चिरून घेऊ। ही बहुतेक भाजी जी आहे ही उन्हाळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला बाजारामध्ये उपलब्ध होते। लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी ही भाजी खाणं अतिशय पौष्टिक आहे। तर या पद्धतीने मी ही सर्व भाजी जी आहे ही बारीक अशी चिरून घेतलेली आहे। चला तर मग आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया। तर एका कढईमध्ये मी इथे 1 मोठा चमचा तेल गरम करून घेणार आहे। झुणका बनवताना कधी देखील तेलाचं प्रमाण हे थोडं जास्त ठेवायचं, म्हणजे आपला झुणका जो आहे तो अधिक जास्त चविष्ट असा बनतो। तेल गरम झाल्यावर आपण यामध्ये टाकून घेणार आहोत 1 चमचा मोहरी। मोहरी व्यवस्थित तडतडली आहे, आपण त्यामध्ये आता टाकून घेणार आहोत 7 ते 8 कढीपत्त्याची पानं। या पद्धतीने मी ते बारीक अशी हाताने स्क्रब करून घेणार आहे। आणि 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या मी बारीक अशा चिरून घेतलेल्या आहेत, त्या देखील आपण या तेलामध्ये टाकून घेऊ। आणि 3 हिरव्या मिरच्या मी बारीक अशा चिरून घेतलेल्या आहेत, ते देखील आपण टाकून घेऊ। यातच मी टाकून घेणार आहे 1/2 चमचा हिंग। मस्त खमंग अशी आपली ही फोडणी झालेली आहे। यामध्ये आता मी टाकून घेणार आहे 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, आणि थोडासा गुलाबीसर होईपर्यंत हा कांदा आपण तेलावर आता परतून घेऊ। कांदा आपला थोडासा गुलाबीसर झालेला आहे, त्यामध्ये आता आपण टाकून घेऊ 1/2 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धने जिरे पूड आणि 1 चमचा मी इथे गरम मसाला देखील टाकत आहे। कांदा आपला छान आता परतला गेलेला आहे, त्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत ही बारीक चिरून घेतलेली चिवळची भाजी। आणि भाजी आपण आता ही व्यवस्थित मिक्स करून घेऊ। जसं जसं ही आपली तेलावर छान ही भाजी परतल्या जाते, त्यातला पाण्याचा अंश जो आहे या भाजीचा तो कमी कमी होत जातो आणि भाजी जी आहे ही आपली जपते। तर ही भाजीमध्ये मीठ जे आहे ते सगळ्यात शेवटी आपण टाकणार आहोत, कारण ही दबल्यानंतर भाजी जी आहे ही बरीशी कमी होते। ही घोळची भाजी जी आहे ती या पद्धतीने देखील खाल्ली तरी खूप छान चविष्ट लागते। यामध्ये तुम्ही मूग डाळ टाकून देखील ही भाजी बनवू शकता। आज आपण याच्यामध्ये बेसन पेरून याचा आपण छान मस्त झणझणीत असा झुणका बनवणार आहोत। तर यावेळेस तुम्ही देखील या पद्धतीने ही रान भाजी जी आहे चिवळची किंवा घोळची भाजी ही नक्की घरी करून बघा। आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। रेसिपी आवडली तर नक्की लाईक करत राहा, म्हणजे माझ्या या ज्या रेसिपीज आहेत त्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतील। आणि अजून चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा। बाजूला येणाऱ्या बेलच्या घंटीला क्लिक करायला विसरू नका। खूप साऱ्या रेसिपीज या आधी मी चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत, त्या रेसिपीज देखील नैवेद्य मराठी या नावाला क्लिक करून तुम्ही बघू शकता। तर बघू शकता 1-3 मिनिटं झालेले आहेत आणि आपली भाजी जी आहे ती बऱ्यापैकी आता दबली आहे। यामध्ये आता आपण 1-2 मिनिटांसाठी याला आपण वाफ आणून घेणार आहोत। 1-3 मिनिटं झालेले आहेत, आपण उघडून बघूया। मस्त छान दणदणीत अशी वाफ आपल्या भाजीला आलेली आहे। यामध्ये आता आपण टाकून घेणार आहोत आपल्या स्वादानुसार मीठ, आणि आपण यामध्ये आता टाकून घेणार आहोत बेसन। तर इथे मी 1-3 चमचे बेसन घेतलेलं आहे। एकदा आपण हे बेसन व्यवस्थित मिक्स करून घेऊ। खूप जास्त बेसन याच्यामध्ये टाकण्याची गरज नाही, कारण त्यामुळे आपली भाजीची चव जी आहे ती थोडीशी कमी होते।
या भाजीमध्ये आंबटपणासाठी मी इथे टाकणार आहे 2 चमचे दही. तुम्ही दह्याच्या ऐवजी लिंबू देखील यामध्ये पिळू शकता किंवा आमचूर पावडर आहे तो देखील वापरू शकता किंवा तशी देखील ही भाजी छान लागते. थोडंसं आपण हे व्यवस्थित दही मिक्स करून घेऊ आणि त्यानंतर या बेसनाला आपण फक्त 1-2 मिनिटांसाठी वाफ देऊन घेणार आहोत आणि त्यानंतर आपली ही भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे. 2 मिनिटं झालेले आहेत, आपण गॅस बंद करूया. मस्त सुगंध पसरलेला आहे, तर ही भाजी आता आपली खाण्यासाठी तयार झालेली आहे. आपण ही सर्व करून घेऊया. तर तुम्ही देखील या वेळेस ही अतिशय चविष्ट आणि पौष्टिक अशी चिवळची भाजी जी आहे ती नक्की घरी करून बघा आणि रेसिपी कशी झाली हे मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एखाद्या अतिशय चविष्ट आणि पौष्टिक अशा एखाद्या रेसिपी सोबत. तोपर्यंत असेच छान खात रहा आणि निरोगी रहा. धन्यवाद.